नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 6वी विषय मराठी 22वा पाठ वडिलांस पत्राचा स्वाध्याय आज अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे 4 ते 5 वाक्यांत उत्तरे लिहा। 1. राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात? उत्तर: राजगड हा अति उंच अवघड डोंगरावर वसलेला किल्ला असून तो बळकट गड आहे, म्हणून त्याला गडांचा राजा म्हणतात। शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली। हा गड महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते, म्हणून या गडाला राजांचा गड असे म्हणतात। 2. शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली? उत्तर: शिक्षकांनी राजगडाची प्रतिकृती दाखवून गडाची माहिती दिली। 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला। हा गड अति उंच असून जुना दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे। जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत। त्यात भारतातील एकमेव राजगडाची प्रतिकृतीचा समावेश आहे। 3. राजगडाचे भौगोलिक स्थान वेगळे आहे असे का म्हटले जाते? उत्तर: राजगडाच्या पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा आहे, तर दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण असून पूर्वेला पुणे सातारा रस्ता आहे, तसेच उत्तरेला गुंजवणी नदी आहे। भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य रमणीय आहे, म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले जाते। 4. मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली? उत्तर: गडाचा घेरा 12 कोसांचा आहे। राजगडाची उंची सर्वात जास्त आहे। शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला, त्याला राजधानीचे ठिकाण बनवले। राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम महाराजांनी करून घेतले अशी माहिती मार्गदर्शकाने दिली। 5. समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा का जाणवला? उत्तर: पंख्याच्या मध्यभागी उंचवटा असतो, तसा किल्ल्याच्या मध्यभागी बालेकिल्ला आहे। पंख्याची 3 पाती असतात, तसा पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या आहेत। यामुळे समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला। पुढील प्रश्न आहे, राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत? उत्तर: राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले। अनेक नव्या मोहिमांची तयारी गडाने बघितली। अफजलखानाशी लढण्याचे बेत राजगडावरच ठरले। पुरंदर गडाच्या पायथ्याशी तह करण्यासाठी महाराज गडावरून खाली उतरले। आग्र्याहून सुटून महाराज बैरागी यांच्या वेशात परत आले, ते राजगडावरच। यांसारख्या ऐतिहासिक घटना पाहिल्या। प्रश्न 2. समीर असे का म्हणाला असावा? त्यामधील पहिला आहे, महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे। उत्तर: महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या मानाने खूप किल्ले आहेत, म्हणून महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला। 2. किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं। उत्तर: राजगडावरून दिसणारे सृष्टी सौंदर्य इतकं रमणीय होतं की समीर ते पाहून हरखून गेला, म्हणून किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं
असे तो म्हणाला. 3. मला एक फलक खूप आवडला. उत्तर: गडाच्या परिसरावर असलेले सर्व फलक समीरने वाचले. त्यामध्ये त्याला जो फलक आवडला त्यावर लिहिले होते, या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, एसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. 4. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एक किल्ल्याचा त्यात समावेश आहे. उत्तर: जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. त्यांत राजगडाची प्रतिकृती आहे. हे ऐकून समीरला अभिमान वाटला. म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एक किल्ल्याचा समावेश त्यामध्ये आहे, असे समीर म्हणाला. 5. आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का? उत्तर: राजगडासारखा ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेऊन समीरचा ऊर अभिमानाने फुलून आला. अशा प्रकारचे आणखी किल्ले बघण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का, असा प्रश्न त्याने बाबांना विचारला. 6. आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. उत्तर: समीर वसतिगृहात राहत होता. वसतिगृहातील जेवण बरे होते, पण त्याला आईच्या हातच्या जेवणाची चव नसावी. म्हणून त्याला आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते, असे तो म्हणाला. प्रश्न 3. राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा. उत्तर: राजगडाची वैशिष्ट्ये: भव्य, बळकट, जुना, अतिउंच, दुर्लक्षित. प्रश्न 4. पुढील शब्दांत लपलेले शब्द लिहा. त्यामधील पहिला शब्द आहे वसतिगृहातले. त्यामध्ये तयार होणारे शब्द आहेत हाव, हात, सती, गृह, गृहातले, हाले, हास, वसले यांसारखे शब्द तयार होतील. पुढील शब्द आहे भारतातील. त्यामध्ये तयार होणारे शब्द आहेत भाल, लता, तीर, भाता, भारती, रती, भार, तार. त्यातील तिसरा शब्द आहे राजधानी. तयार होणारे शब्द आहेत राधा, राणी, जनी, नीरा, नीज, राज, जरा, धारा यांसारखे शब्द तयार होतील.